मागच्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की तीन अंकी संख्यांना कसे वाचावे आणि लिहावे चला ह्या व्हिडिओमध्ये ह्याबद्दल आणखी जाणून घेऊ चला मेळाव्यात काय सुरू आहे ते बघूया आतापर्यंतची धावसंख्या अशा प्रकार आहे पुढची स्पर्धा आहे सर्वात उंच उडी ह्या स्पर्धेत जो सर्वात उंच उडी मारेल तो तिकीट जिंकू शकेल आतापर्यंत संघ एक मधून बबनने आणि संघ दोन मधून भोलाने उडी मारली आहे ते दोनशे बासष्ट आणि दोनशे अठ्ठावीस पर्यंत पोहोचू शकले आहेत आता संघ तीन मधून बडबड करणाऱ्या काकाची बारी आहे काकाने मोठ्या कष्टाने उडी मारली आहे आणि ते केवळ दोनशे वीस पर्यंतच पोहोचू शकले चला शोधूया की कोणत्या संघाने तिकीट जिंकले हे जाणून घेण्यासाठी आपल्याला सर्वात मोठी संख्या शोधावी लागेल पहिल्या तीन संख्याच्या तिसऱ्या स्थानाचे अंक पहा आणि सर्वात मोठा अंक ओळखा येथे सर्व अंक समान आहेत त्यामुळे आपण पुढच्या दोन अंकांनी बनलेल्या संख्या बघू आणि त्यातली सर्वात मोठी संख्या ओळखू ही बासष्ट सर्वात मोठी संख्या आहे अठ्ठावीस त्यापेक्षा लहान आणि वीस सर्वात लहान संख्या आहे अशा तऱ्हेने दोनशे बासष्ट सर्वात मोठी संख्या आहे आणि दोनशे वीस सर्वात लहान संख्या आहे वा वा संघ एक सर्वात मोठ्या संख्येजवळ पोचून तिकीट जिंकला आहे आतापर्यंतची धावसंख्या अशा प्रकारे आहे संघ एक आणि संघ दोन मध्ये बरोबरी झाली आहे पुढची धावसंख्या आहे फुगे फोडा ह्या स्पर्धेत जो संघ सर्वात जास्त फुगे फोडेल तो संघ तिकीट जिंकेल प्रत्येक संघाला संधी दिल्या जातील संघ एक आणि संघ दोन आपल्या सगळ्या संधी खेळले आहेत आता संघ तीनच्या बडबड करणाऱ्या काकांनी देखील आपली खेळी खेळली आहे केवळ चंदाची खेळी शिल्लक आहे आत्तापर्यंतची धावसंख्या अशा प्रकारे आहेत तुम्ही सांगू शकता का की कोणी दोनशे फुगे फोडले आहे होय शेरखानने दोनशे फुगे फोडले आहेत ह्या तीन संख्यांना सर्वात मोठ्यापासून लहान संख्येच्या क्रमात लिहा शाबास हे बरोबर उत्तर आहे बबनला तीनशे फुगे फोडण्यासाठी आणखी किती फुगे फोडायचे होते होय बबनला तीनशे फुगे फोडण्यासाठी आणखी दोन फुगे फोडायचे होते जिंकण्यासाठी चंदाला येथे कमी सर्वात मोठी संख्या तीनशे ब्याऐंशी आहे त्यामुळे जिंकण्यासाठी चंदाला कमीत कमी तीनशे त्र्याऐंशी फुगे फोडावे लागतील बंदूक चंदापेक्षा मोठी आहे सगळे चंदाला पाहून हसायला लागले आहेत अचानक फुगे फुटण्याचे मोठे मोठे आवाज यायला लागले आहेत सगळे चकित झाले आहेत चंदा बंदूकला मशीन गन सारखीच चालवत आहे आणि दणादण -दन फुगे फोडत आहे चंदाच्या आजूबाजूला पुन्हा ते वलय दिसते आहे शेवटी धुरळा कमी झाला आणि फुग्यांची मोजणी सुरू झाली अरे वाह चंदाने चारशे दहा फुगे फोडले आहेत आणि ह्यासोबतच संघ तीनने ह्या स्पर्धेचे तिकीट जिंकले आहे, जिंक आहे। शेवटची धावसंख्या अशा प्रकारे आहे संघ तीनला दोन तिकिटे जिंकून मेळाव्यातला विजयी संघ म्हणून घोषित करण्यात आले आहे बडबड करणारे काका आनंदाने नाचत आहेत परंतु चंदा चकित झाली आहे तिला काहीही आठवत नाहीये ती ह्या विचाराने काळजीत आहे की तिने हे सगळं कसं काय केलं कदाचित ती त्या चमत्कारी फळाबद्दल सगळं विसरली आहे <laughs> तर मुलांनो ह्या धड्यात आपण तीन अंकी संख्याची तुलना कशी करायची ते शिकलो